नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक ज्योग्राफी फॉर 2025 राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न बनतो आहे, ह्या नवीन पॅटर्नच्या जो काही अभ्यासक्रम तुम्हाला येणार आहे त्याचा एक पायाभूत अभ्यास तुमचा पूर्ण व्हावा यासाठी आम्ही ही सिरीज स्टार्ट करतो आहे. आज आहे तुमचा डे 2. या डे 2 आज आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर अँड फिजिओग्राफी ऑफ इंडिया. काय बघायचं आहे? स्ट्रक्चर अँड फिजिओग्राफी पार्ट ऑफ इंडिया. मी किरण गायकवाड तुम्हा लोकांना ज्योग्राफी विषय हा शिकवण्यासाठी MPSCवाला या प्लॅटफॉर्मशी जुळलेलो आहे. तुम्हाला MPSCवाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्योग्राफीतला अगदी खडानखडा शिकवण्याचा एक ध्यास मनात घेऊन या सिरीजचा एक बेसिक पार्ट, म्हणजे असं समजून चलू की पुढं भविष्यामध्ये तुम्हाला 2025 ज्योग्राफी हा घटक चांगल्या पद्धतीने समजेल आणि त्याला तुम्हाला फायदा होईल यासाठीच मी हा सिरीजचा पार्ट सुरू करतो आहे. सगळ्यात पहिले आपण आज समजून हे घेऊ की नक्की भारताचं पठार, हिमालय आणि मैदानी प्रदेश नक्की काय आहेत. तुम्ही कधी विचार केलाय का मित्रांनो की आपला जेव्हा आपण भारत पाहतो, या भारतामध्ये आपण हे पाहतो की हिमालय, किंवा ऐकलेलं असतं कधी ना कधी लहानपणापासून की हिमालय खूप उंच आहे, ओके. त्यानंतर हिमालयाचा भाग म्हणजे त्या ठिकाणी बर्फ असतो. मग आपल्या आजूबाजूचे लोक कधी ना कधीतरी, किंवा लहानपणी तुम्ही पण हिमालयाचा बर्फ पाहण्यासाठी गेला असाल. जो भारत आहे या भारतामध्ये हिमालय पण ऐकतो, बरोबर. त्या ठिकाणी उंच उंच पर्वत आहे. पण ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा क्रमिक पुस्तकांचा ज्यावेळेस आपण वाचन करतो, स्पेशली 11वीचं, तर या 11वीच्या पुस्तकामधून किंवा 8वी 10वीच्या पुस्तकांमधून आपल्याला एवढं कळतं की हिमालय हा एक वली पर्वत आहे. मग काय असते बरी भानगड वली पर्वताची? वली पर्वताला इंग्रजीमध्ये फोल्ड माउंटन म्हणतात किंवा फोल्डेड माउंटन म्हणतात. हा जो फोल्डेड माउंटन असतो ज्यामध्ये असे वलीकरण झालेलं असतं. काय झालेलं असतं? वलीकरण. हे वलीकरण झालेलं असतं दाबामुळे. या ठिकाणाहून दाब आणि या ठिकाणाहून जर दाब, अशा दोन्ही बाजूनी विरुद्ध दिश बाजूचे दाब जर एकमेकांच्या अंगावर आले तर या ठिकाणी दाब पडून जमिनीला वळ्या पडतात. आता ही जमिनीला वळ्या कोणत्या पडतात? तर ती जमीन असते स्तरित खडकाची. स्तरित म्हणजे सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक किंवा सेडिमेंटेशन जर त्या ठिकाणी झालं असेल, गाळ त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तयार झाला असेल, तर गाळाला वळ्या पडतात आणि गाळाला वळ्या पडून या प्रदेशामध्ये वलीकरण घडतं. म्हणजे या भागात, भारताच्या उत्तरेकडच्या भागात मोठ्या प्रमाणात जो काही वली पर्वताचा भाग आहे यालाच हिमालय म्हणतात. आणि हिमालय हा एक करून वली पर्वत आहे. त्यानंतर कधी इमॅजिन केलंय का दिल्ली हे यमुनेच्या किनारी आहे? दिल्ली, लखनऊ, त्यानंतर प्रयागराज, पटना ही जी शहरं आहेत, त्यानंतर पंजाब, अमृतसर ही जी शहरं आहेत, सगळी मैदानी प्रदेशात आहेत. त्या प्रदेशामध्ये ना खूप कमी डोंगर आहेत, बिलकुलही कमी. त्याचबरोबर कधी इमॅजिन केलंय की या ठिकाणी एक वाळवंटी प्रदेश पण आहे आपल्या बाजूला. म्हणजे या ठिकाणी वाळवंट, ज्या वाळवंटामध्ये आपल्या काहीच उगवत नाही त्या ठिकाणी वाळू आहे. आणि आता तर मोठ्या प्रमाणात हे वाळवंट पंजाब आणि हरियाणाच्या बाजूला सरकतंय. तर उत्तरेकडच्या भागात या ठिकाणी महत्त्वाच्या दोन नद्यांचं मैदान आहे. सिंधू नदी, ही सिंधू नदी पंजाबच्या मैदानामध्ये आहे, हरियाणाच्या भागात आहे, आणि दुसरं UP, बिहार या भागामध्ये गंगा नदी. म्हणजे गंगा नदी आणि सिंधू नदीने या भारतात, उत्तर भारतामध्ये काय केलेलं आहे? मोठ्या प्रमाणात गाळाचं मैदान तयार केलेलं आहे. मग हा गाळ आला कुठून? त्याचं कधी तुम्ही इमॅजिनेशन केले हा गाळ नक्की येतो कुठून किंवा आला कुठून? तर साधी सिंपल प्रोसेस आहे. आपल्या भारताच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगररांग आहे. आपल्या भारताच्या उत्तरे भागात मोठ्या प्रमाणात डोंगररांग आहे. ह्या उत्तुंग अशा डोंगररांगा, या डोंगररांगांपैकी हे आहे हिमालय. हिमालयाची बृहद हिमालयाची रांग एकदम सलग आहे. 2400 किलोमीटरची एकदम सलग ही डोंगर रांग आहे. जरी सलग असली तरी काही नद्यांनी तिला फोडले, बरं का? असं नाही की एकदमच सलग आहे, काही नद्यांनी तिला नक्की फोडले. आणि त्या ज्या नद्या आहेत त्या नद्या आहेत या ठिकाणी सिंधू नदी, या सिंधू नदीने इथं फोडले. त्यानंतर या ठिकाणी आहे सतलज नदीने या ठिकाणी फोडले. सिंधू, सतलज या ज्या काही नद्या आहेत त्यांनी फोडले. त्यानंतर या प्रदेशामध्ये
घागरा नावाची नदी आहे, घागरा नावाच्या नदीने फोडले, त्यानंतर कोसीने फोडले, या सगळ्या नद्यांनी त्याला काय केलेलं आहे, त्या हिमालयाला फोडलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ब्रह्मपुत्राने सुद्धा फोडलेलं दिसेल. या सगळ्या नद्यांनी किंवा या नद्यांच्या ज्या काही उपनद्या आहेत, या उपनद्यांनी या डोंगरी प्रदेशातून, या डोंगरी प्रदेशातून, उंच असा डोंगरी प्रदेश आहे, या डोंगरी प्रदेशातून मोठ्या प्रमाणात नद्या वाहत आल्या आणि नद्यांनी गाळ वाहून आणला, गाळ वाहून आणला आणि हा गाळ वाहून या ठिकाणी त्या गाळाचं संचयन झालं, गाळाचं. हा जो डोंगरी पट्टा आहे म्हणजे हिमालयाची एकदम हिमाद्री, आपण त्याला म्हणू बृहद हिमालय. हा आहे मध्य हिमालय, या ठिकाणी आहे शिवालिक टेकड्या. या ठिकाणाहून एक नदी आली उगम पावत 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 पावत. तर ही जी नदी आहे, ही नदीचा उगम आहे सपोज 6000 मीटर उंचीवर, आणि ही नदी फक्त एक साधारणतः 100 किलोमीटरचं अंतर क्रॉस करत ती शिवालिकच्या पायथ्याला एक 500 मीटर हाईटवरती येते. तर विचार करा, ती 6 किलोमीटरपासून 500 मीटरपर्यंत म्हणजे 5.5 किलोमीटर ती 100 किलोमीटरच्या अंतरात एकदम सरळ खाली उतरत येते. तर ती नदी या प्रदेशात मोठ्या प्रमाणात काय करते, खनन करते. मोठ्या प्रमाणात काय करते, तर खनन करते. ज्यावेळेस ती नदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खनन करते, अशा नद्यांच्या खनन कार्यामुळे त्या नदीच्या पात्रात खूप मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो. काय वाहून येतो, गाळ. आणि हा जो गाळ आहे, हा गाळ एका भूद्रोणीमध्ये जाऊन साठतो. आता ही भूद्रोणी म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये जिओसिंक्लाइन म्हणतात. भूद्रोणी म्हणजे असा भाग, या ठिकाणी उंच उंच असे डोंगर आहेत समजा, ओके, असे उंच उंच डोंगर आहेत आणि या ठिकाणी एक पठारी उंचवटा आहे. आता तुम्हाला तर हे माहितीच आहे की आपल्या भारताच्या या भागात उंच डोंगर आहे, राईट, आणि या भागात पठारी प्रदेश, या पट्ट्यामध्ये काय, तर पठारी प्रदेश तुम्हाला हा दिसत असे. तर उंच असलेला पर्वतीय प्रदेश आणि या ठिकाणी असलेला पठारी प्रदेश, उंच असलेला पर्वतीय प्रदेश आणि या ठिकाणी असलेला पठारी प्रदेश यांच्या मधल्या भागात, ओके, या ठिकाणी इथे काय होती, तर ती भूद्रोणी होती. काय होती, ती भूद्रोणी. या भूद्रोणीमुळे, ओके, म्हणजे एक खड्डा असा समजून चला, इकडे उंच उंच असे डोंगर आणि या ठिकाणी असा पठार. तर डोंगर, त्या डोंगरावरून आले नद्या, त्या डोंगरावरून काय आल्या, नद्या, आणि या पठारावरूनही आल्या नद्या, आणि ह्या दोन्ही नद्यांनी या प्रदेशामध्ये गाळ वाहून आणला. काय आणला, गाळ वाहून आणला. आणि म्हणून आपल्या भारताला, आपल्या भारताच्या या मधल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचं संचयन झालं आणि हेच गाळाचं संचयन बनलं उत्तर भारताचे गाळाचे मैदान. मित्रांनो, हे उत्तर भारताचे जे गाळाचे मैदान आहे ते कसं तयार झालं तुम्हाला समजलं असावं. या गाळाच्या मैदानाची निर्मिती हे हिमालयाच्या खडकापासून, जो खडक मुख्यतः स्थरित खडकाचा आहे, त्या स्थरित खडकाचं खनन लवकर होतं कारण की हा गाळानेच बनलेला आहे. मग आता यामागची एक स्टोरी होती जी खूप महत्त्वाची होती. तुम्ही कधी इमॅजिन केलंय की हा एक प्रदेश, हा एक प्रदेश आणि हा एक प्रदेश, असे तीन प्रदेश आपल्या भारताचे महत्त्वाचे प्रदेश आहेत. कारण की हा जो गाळाचा मैदानाचा प्रदेश आहे, हा गाळाचा मैदानाचा प्रदेश तुम्हाला या साईडला पण दिसेल. हे सुद्धा गाळाचे मैदान असेल, हे सुद्धा गाळाचे मैदानाचे प्रदेश आहेत. आपल्या भारतात हे सगळं जे घडलं त्या घडण्याला एक क्रम होता. आता तो कसा बरं, बघा. आपल्या भारताची जर खरी निर्मिती आपल्या संशोधकांनी जर शोधायला सुरुवात केली तर त्यांना असं लक्षात आलं की आपल्या भारताचा एक ढाल क्षेत्र होता, एकदम कठीण खडक, ज्या ठिकाणी सर्वात मोठा कठीण खडक आढळतो तो भाग म्हणजे आपला द्वीपकल्पीय पठार, त्याला म्हटलं जातं भारतीय पठार. आपला जो पठार आहे, या पठाराची निर्मिती खूप वर्षापूर्वी झाली होती. आता बघा, आता तुम्हालाही माहिती आहे की नवीन नवीन काळात, म्हणजे आधुनिक काळामध्ये
खूप मोठं तंत्रज्ञान शोधलं गेलेलं आहे आणि ज्या तंत्रज्ञानामध्ये आपण दगडांचं वयसुद्धा शोधू शकतो. या दगडांच्या वयामध्ये आपल्याला लक्षात असं आलं, कारण की शास्त्रज्ञ आपल्याकडे जे शांत बसणारे नसतात. शास्त्रज्ञ नावाची जी जमात आहे ती कधीही शांत बसत नाही. त्या शास्त्रज्ञ नावाच्या लोकांनी, त्यातल्या त्यात भूगर्भशास्त्रातल्या लोकांनी आपल्या भारताचा भौगोलिक अभ्यास सुरू केला. काय अभ्यास सुरू केला? भौगोलिक. मग ह्या भौगोलिक अभ्यासामध्ये ते भूशास्त्रात गेले आणि भूशास्त्र म्हणजे थोडक्यात काय, तर जमिनीत असलेल्या खडकांचा किंवा त्या जमिनीत असलेल्या त्या जमिनीच्या निर्मितीचा अभ्यास करणे. आणि ज्यावेळेस ते भूशास्त्रीय पद्धतीने आतमध्ये शिरले, त्यांना लक्षात आलं की आपल्या भारतात हा जो काही प्रदेश आहे, हा जो काही प्रदेश आहे, ह्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप जुने जुने खडक आहेत. हा जो आहे हा आपल्या भारताचा काय आहे, तर महत्त्वाचा पठारी प्रदेश आहे. हा महत्त्वाचा पठारी प्रदेश, यालाच काय म्हटलं जातं, यालाच NCERT मध्ये पेनिन्सुलर ब्लॉक, यालाच पेनिन्सुलर ब्लॉक नावानं ओळखलं जातं. पेनिन्सुलर ब्लॉक. आता पेनिन्सुलर म्हणजे काय? ओके, याला द्वीपकल्पीय पठार असं का म्हणतात? द्वीपकल्पीय शब्दाचा अर्थ ज्यावेळेस आपण पाहायला जातो तर लक्षात ठेवा, जवळजवळ जवळ जवळ कशासारखे, जवळ जवळ बेटासारखे, असा त्याचा अर्थ होतो. पेनिन्सुला या शब्दाचा अर्थ होतो जवळजवळ बेटासारखे. म्हणजेच काय, तर आपल्या भारताच्या जो पेनिन्सुलाचा आकार आपण जर बघितला, तर या पेनिन्सुलाचा आकार असा त्रिकोणाकृती, आणि ह्या त्रिकोणाकृती आकाराच्या तीन बाजूला 1, 2 आणि 3 समुद्र आहे. इकडं आहे अरबी समुद्र, या ठिकाणी आहे हिंदी महासागर, या ठिकाणी आहे बंगालचा उपसागर. या ठिकाणी बंगालचा उपसागर, या ठिकाणी अरबी समुद्र, या ठिकाणी बंगालचा उपसागर, या ठिकाणी हिंदी महासागर. तर आपला जो त्रिकोणाकृती भाग आहे, हा त्रिकोणाकृती भाग या ठिकाणी आहे. म्हणजेच जवळजवळ बेटासारखे असलेला भाग. म्हणजे बेट काय असतं? बेट चारही बाजूनी पाण्याने वेढलेलं असतं. 1, 2, 3, 4 आपला उत्तरेकडचा भाग पाण्याने वेढलेला नाही. उत्तरेकडच्या भागात आता मोठ्या प्रमाणात काय आहे? हिमालय. परंतु भौगोलिक लोकांनी असं सांगितलं की भारताचं पहिलं रूप, भारताचं 7 कोटी वर्षापूर्वीचं रूप, भारत 7 कोटी वर्षापूर्वी काय होता? तर एक बेट म्हणून अस्तित्वात आला. त्याच्या आधी तो वेगनरच्या सिद्धांतानुसार त्याच्या आधी तो गोंडवानाचा एक भाग होता, परंतु 7 कोटी वर्षापूर्वी तो गोंडवानापासून मोकळा झाला आणि एक बेट म्हणून बनला. आणि हे बेट, भारतीय बेट, हे भारतीय द्वीपकल्पीय भाग हा वरती सरकत 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 आशियाला येऊन, त्यालाच आपण म्हणू युरेशिया, हे युरेशियाला येऊन मिळाला. ज्यावेळेस हा घटक युरेशियाला येऊन मिळाला, ज्यावेळेस हा घटक युरेशियाला मिळून मिळाला, त्या दरम्यान असलेला जो 33 समुद्र आहे, 33 समुद्र, त्या 33 समुद्राचं काय झालं? तर उत्थापन झालं. 33 समुद्रातला जो काही गाळ आहे, हा 33 समुद्रातला गाळ काय झाला? वर उचलला गेला. हा 33 समुद्रातला जो गाळ आहे, हा गाळ वर उचलला गेला आणि गाळ वर उचलून त्या ठिकाणी हिमालय पर्वताची निर्मिती झाली. कशाची पर्वताची निर्मिती झाली? हिमालय. म्हणजे थोडक्यात असं झालं की भारताचा द्वीपकल्पीय पठार हा उत्तरेकडे आला, भारतीय द्वीपकल्पाचा भाग हा उत्तरेकडे आला आणि उत्तरेकडे येऊन हा युरेशियाला येऊन धडकला. तर युरेशिया आणि भारताचा द्वीपकल्प यांच्यामध्ये काय होता? 33चा समुद्र. आणि 33चा समुद्र असताना त्या ठिकाणी त्या 33 समुद्रातला गाळ काय झाला? वर उचलला. म्हणजे थोडक्यात असं समजून चला की या ठिकाणी भारताचं पठार आहे आणि हे भारताचं पठाराची जी खालची प्लेट आहे ही प्लेट, आणि युरेशियाची जी प्लेट आहे ते युरेशिया इकडे, या ही जी प्लेट आहे भारताची प्लेट भूपट्ट ही युरेशिया प्लेटच्या खाली गेली आणि इथं जो होता समुद्र, ओके, हा जो समुद्र होता 33चा, या समुद्रातला गाळ जो आहे हा गाळ हळूहळू वर उचलला गेला. त्या गाळाला वळ्या पडल्या, गाळाला वळी पडली. याच्यावरून आपल्याला एक उडत लक्षात आलं की पठारी प्रदेश जो आहे, हा पठारी प्रदेश हा जुना प्रदेश आहे. आणि जर आपण पठारी प्रदेशाकडे थोडंसं लक्ष दिलं, तर पठारी प्रदेशाकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला असं दिसतं की या पठारी प्रदेशात जर त्याचा आकार नीट बघा,
या पठारी प्रदेशात नीट आकार बघायचा, आकार बघितला तर लक्षात येतं. पठारी प्रदेश जो आहे तो सुद्धा आज त्रिकोणाकृती आहे. या पठारी प्रदेशाचा एक भाग या ठिकाणी सुटलेला आहे, याला म्हटलं जातं काठियावाड रिजन, काठियावाड प्रदेश. तर एक भाग या प्रदेशात गारो खासी आणि जयंतिया आणि बरेल ह्या टेकड्या आहेत. गारो खासी जयंतिया, गारो खासी आणि जयंतिया बरेल ह्या ज्या टेकड्या आहेत, बरेल नाही, गारो खासी जयंतियाच करा, बरेल नका लिहू, ह्या ज्या टेकड्या आहेत या टेकड्या मेघालय पठाराचा भाग आहे. तर मेघालय पठाराचा जो भाग आहे हा मेघालय पठाराचा भाग सुद्धा जुन्या काळात भारतीय द्वीपकल्पाचा भाग होता. म्हणजे भारतीय द्वीपकल्पाचा हा पट्टा पुढे ना कधी ना कधीतरी एकेकाळी हा या प्रदेशाशी अटॅच होता. परंतु या ठिकाणचा भाग गंगेमुळे किंवा गंगेनं त्या ठिकाणी क्षरण करून एक मालडा फॉल्ट तयार झाली होती. या प्रदेशामध्ये एक मालडा फॉल्ट क्रिएट झाली होती. कुठली फॉल्ट? मालडा. मालडा फॉल्टमुळे या ठिकाणी काय झालं, गंगेच्या पाण्यानं तिथं एक फॉल्ट क्रिएट केली आणि क्रिएट करून गंगेच्या पाण्यानं त्या प्रदेशाचं खनन करून सगळा गाळ या ठिकाणचा या सुंदरबनच्या या प्रदेशामध्ये आणून ठेवला. तर हा जो त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे त्याच त्रिभुज प्रदेशाला काय म्हटलं जातं, सुंदरबनचा प्रदेश. म्हणजेच मेघालय पठारसुद्धा भारताच्या द्वीपकल्पाचा भाग होता, काठियावाडचा प्रदेशसुद्धा भारतीय द्वीपकल्पाचा भाग होता. आणि काठियावाडच्या प्रदेशाला वेगळं करण्याचं काम दोन महत्त्वाच्या नद्यांनी केलं, ती आहे साबरमती आणि माही. साबरमती माही ह्या दोन ज्या नद्या आहेत यांनी काठियावाड भागाला आपल्या द्वीपकल्पीय पट्ट्यापासून वेगळं करायचा प्रयत्न केला. आणि या प्रदेशामध्ये भारतीय द्वीपकल्पाच्या या भागाला आणि या भागाला थोडंसं वेगळं केलं. तर हा झाला भारतीय द्वीपकल्पाचा भाग. परंतु ह्याची स्टोरी इथंच नाही संपली. इथं आणखी एक महत्त्वाचा भाग असा झाला की ॲक्च्युली तीन जमिनी एकत्र येऊन हा प्रदेश तयार झाला होता. शास्त्रज्ञांनी आणखी खोलात सर्च केलं, आणखी खोलात सर्च करून त्यांना असं लक्षात आलं की हा जो भाग आहे हा भाग आहे अरवली. त्यांनी अरवली हा भाग दिला. त्यानंतर हा जो भाग आहे या भागाला त्यांनी नाव दिलं कोणतं, त्यांनी सिंघभूम. आणि हा जो पट्टा आहे याला नाव दिलं त्यांनी धारवाड. अरवली, सिंघभूम आणि धारवाड हे तीन पठार एकत्र येऊन आपलं द्वीपकल्पीय पठार हे जवळपास 160 ते 240 करोड वर्षापूर्वी तयार झालं असावं असा एक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे अरवली, धारवाड आणि सिंघभूम ह्या जमिनीचा एकत्रीकरण येऊन हा पठार तयार झाला. ज्यावेळेस हा पठार तयार होत होता, त्यावेळेस या पठारावर खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घडल्या होत्या. त्यातली सगळ्यात पहिली जी ॲक्टिव्हिटी घडली होती ती ॲक्टिव्हिटी होती आर्कियन कालखंडातील ॲक्टिव्हिटी, म्हणजेच त्याला आपण म्हणू ज्वालामुखी. ज्वालामुखीच्या उद्रेकच्या उद्रेक त्या ठिकाणी डेव्हलप होत होते. ज्वालामुखीचे कंटिन्यू उद्रेक चालू होते, कंटिन्यू. एवढे उद्रेक भयानक होते की या उद्रेकातून त्या ठिकाणी आर्कियन स्वरूपाची जमीन तयार झाली. आर्कियन कालखंड, याला आर्कियन कालखंड म्हणून ओळखला जातो. या आर्कियन कालखंडामध्ये जो खडक तयार झाला तो खडक तयार झाला ग्रॅनाइट, गनीस आणि शिष्ट. ग्रॅनाइट, नीट्स आणि शिष्ट या स्वरूपाचे खडक या प्रदेशामध्ये तयार झाले. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे, ज्वालामुखी उद्रेक घडले, याच्यातून आर्कियन कालखंडातले खडक तयार झाले. हे कालखंडातले खडक जवळपास 100 कोटी ते 150 कोटी वर्ष सुरू होते. या आर्कियन कालखंडाच्या शेवटी शेवटी धारवाड संघ तयार झाला. आता हा जो धारवाड संघ झाला तो रूपांतरित खडकाचा तयार झाला. आणि हे रूपांतरित खडक एवढे महत्त्वाचे होते की आज आपल्याकडे मॅक्सिमम जे खनिज आहेत हे खनिज साठे हे धारवाड श्रेणीमध्ये असतात.
मॅक्झिमम खनिज साठे हे काय असतात, ओके, धारवाड श्रेणीमध्ये असतात. कशामध्ये असतात? तर धारवाड श्रेणीमध्ये असतात. खनिज साठे हे धारवाड श्रेणीचे असतात. धारवाड श्रेणीतल्या धारवाड श्रेणीतली जी पर्वतरांग आहे, या धारवाड खडक रचना आहे, त्याच्यानंतर पुढे तयार झाला कडप्पा. त्यानंतर पुढे काय तयार झाला तर कडप्पा. आणि कडप्पाच्या नंतर वर्कआउट झाला विंध्य. कडप्पा श्रेणीनंतर काय महत्त्वाचं आलं ते म्हणजे विंध्य. हा जो विंध्य खडक आहे, हा विंध्य खडक आणि कडप्पा खडक ह्यांच्यामध्ये थोडंसं साम्य आहे, पण थोडंसं काय हे दोन्ही खडकांचा जो स्ट्रक्चर आहे तो रूपांतरितच आहे, म्हणजे हे सुद्धा रूपांतरित आले. इथं आणखी एक इफेक्टिव्ह पार्ट असा तयार झाला की धारवाड आणि कडप्पा दरम्यान द्रविडियन खडक तयार झाला. धारवाड आणि कडप्पाच्या दरम्यान काय तयार झाला तर द्रविडियन तयार झाला. आणि हा जो द्रविडियन खडक होता, हा द्रविडियन खडक खूप महत्त्वाचा होता. परंतु अनफॉर्च्युनेटली आपल्या भारतामध्ये द्रविडियन खडक खूप कमी तयार दिसतो. फक्त दक्षिण भारतात हा द्रविडियन रॉक काही प्रमाणात आढळलेला आहे. ठीक आहे, यानंतर आपल्या भारतात यानंतर आपल्या भारतामध्ये गोंडवाना नावाची सिरीज सुरू झाली. गोंडवाना नावाची सिरीज म्हणजे एक प्रकारे स्तरित खडकाची सिरीज. काय तयार झाली तर स्तरित खडक. गोंडवाना नावाची जी सिरीज आहे त्या सिरीजला म्हटलं जातं स्तरित खडकाची सिरीज. आणि या स्तरित खडकाच्या सिरीजमध्ये आपल्याला काय सापडला तर दगडी कोळसा सापडला. आणि ह्या गोंडवानाच्या सिरीजनंतर सगळ्यात खतरनाक जो खडक तयार झाला त्यालाच म्हटलं जातं डेक्कन ट्रॅप. डेक्कन ट्रॅप हा जो डेक्कन ट्रॅप होता, या डेक्कन ट्रॅपला आपण बेसॉल्ट खडक म्हणतो. बेसॉल्ट खडक म्हणतो. डेक्कन ट्रॅपलाच काय म्हटलं जातो आपण? बेसॉल्ट खडक. म्हणजेच आर्कियन कालखंड, धारवाड कालखंड, द्रविडियन कालखंड, कडप्पान कालखंड, विंध्य कालखंड, गोंडवाना कालखंड आणि डेक्कन ट्रॅप कालखंड, हे जे काही कालखंड आहेत हे सगळे कालखंड तयार झाले. हे सगळ्याच्या सगळे कालखंड तयार झाले. या सगळ्या कालखंडांचा तुम्हाला पूर्णपणे भौगोलिक अभ्यास पुढे भविष्यात तुम्हाला जाऊन करायचा आहे. आपल्या भारताचा जो पठार आहे, हा पठार एवढ्या भारी भारी आणि रूपांतरित स्वरूपाच्या खडकांनी बनलेला आहे. आणि या सगळ्या खडकांनी बनल्यामुळंच आपल्या पठारी प्रदेशाला भारताचं ढाल क्षेत्र म्हणतात. कारण की जे ढाल क्षेत्र असतं ना ते स्ट्रॉंग असतं. जे ढाल क्षेत्र असतं ते स्ट्रॉंग असतं. आणि ढाल क्षेत्र एवढं परफेक्ट तयार झालं आहे, या ढाल क्षेत्राला आज एकदम मजबूती निर्माण झालेली. आणि ह्या ढाल क्षेत्राची वरची जी लेअर आहे ती बेसॉल्टिक खडकाची आहे. आता काय झालं, आता साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की हा जो प्रदेश आहे तो तुम्हाला समजला, आता हिमालयीन प्रदेश पण तुम्हाला समजला. म्हणजे असं समजून चला की आधी सर्वात आधी पठार तयार झालं. जर आपण ह्यांचा कालानुक्रमी लावला किंवा कालानुक्रम लावला तर सगळ्यात पहिले तयार झालं पठार, डेक्कनचा पठार. दुसरा तयार झाला हिमालय. ठीक आहे, हिमालयाच्या आधी तयार झाला होता ट्रान्स हिमालय, हे लक्षात ठेवा. ट्रान्स हिमालय म्हणजे काय आता भानगड? तर हे जे काराकोरम हा जो पट्टा तुम्हाला दिसतोय किंवा हा जे तिबेटचं पठार दिसतंय, हे तिबेटचं पठार, त्यानंतर काराकोरम, लडाख, झास्कर, कैलाश पर्वत, हे जे हिमालयाच्या पलीकडचे किंवा पाठीमागचे जे भाग आहेत किंवा उत्तरेकडचे जे प्रदेश आहेत त्याला म्हटलं जातं ट्रान्स, ट्रान्स हिमालय. आणि जो तिसरा घटक आहे, हा तिसरा घटक तयार झाला मैदानी. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस फिजिओग्राफिक पार्ट बघतो, ओके, फिजिओग्राफिक पार्ट, भूशास्त्रीय प्रदेश, या भूशास्त्रीय प्रदेशामध्ये भारताचे तीन भाग खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या वयानुसार बघितलं तर पठार सर्वात जास्त वयाचं आहे, हिमालय 2 नंबरवरती, आणि मैदान एकदम तयार झालेलं नुकतंच. तर बघा, ही पठार जे तयार झालं त्या पठारामध्ये पर्यंत आपण डेक्कन ट्रॅपपर्यंत आलो होतो, ओके. परंतु आता हिमालय जे तयार झालं ते हिमालय तयार झालं टर्शरी नावाच्या काळात. टर्शरी काळ
टर्शरी काळामध्ये हिमालयाची निर्मिती झाली आणि आता जो काळ आहे ज्या काळामध्ये मैदान बनतंय त्याला म्हणतात क्वाटर्नरी काळ. कोणता काळ? क्वाटर्नरी. म्हणजेच पठार बनलं आर्कियन, धारवाड, ठीक आहे, कडप्पा, विंध्य, गोंडवाना, निडेक्कन, तर त्याच्यानंतर तयार झाला टर्शरी काळ. कारण की त्या डेक्कनच्या नंतर वळ्या पडायला लागल्या 33 समुद्रात आणि तिथं तयार झाला टर्शरी. जसा हिमालय तयार झाला हिमालयात नद्या तयार झाल्या, कारण की हिमालयाची उंची भरपूर मोठी आहे, त्याच्यात बर्फ तयार झाला आणि बर्फ वितळल्यामुळे तिथं नद्यांना पाणी आलं, तिथं हिमालय तयार झाल्यामुळे तिथं मान्सून अडवला जातो आणि त्या प्रदेशात पाऊसही भरपूर पडतो. आणि सेम ते सगळं घडल्यानंतर त्या नद्यांनी गाळ वाहून आणला आणि ह्या दोन उंच अशा भागातला जी तयार झालेली भूद्रोणी होती, जो सिंक्लाईन एरिया होता, ह्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणून पोतला आणि याचमुळं आपल्या भारताचा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. तर हे झाले तुमचे भारताचे 3 भूशास्त्रीय विभाग. अशाच पद्धतीनं बेसिक स्वरूपात 2025 राज्यसेवेसाठी तुमचा बेसिक पक्का करून घेण्यासाठी मी किरण गायकवाड फिजिक्स वाला नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्या MPSCवाला प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. अपेक्षा करतो तुम्हाला आजचं लेक्चर नक्की आवडलं असेल. आवडल्यास नक्कीच इतरांनासुद्धा नक्कीच कळवा किंवा सांगा. धन्यवाद.